Hi guys. Hi. नमस्कार सर्वांना. आणि दर आठवड्याच्या प्रमाणे ह्या आठवड्यातही आज रविवार आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की चला कुठेतरी फिरून येऊया आणि त्या उद्देशाने आम्ही आज घरातून बाहेर पडलेलो आहोत. सकाळची वेळ आहे, 10 वाजून गेलेले आहेत. कुठेतरी जायचं ह्या उद्देशाने आम्ही बाहेर पडले. ठिकाण माहिती नाही आहे पण जायचं, थोडंसं फिरून यायचं. पावसाळ्याचं वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण बाहेर असल्यामुळे कुठेतरी जाऊन येऊया ह्यासाठी आम्ही निघालेलो आहेत. तर मी विघ्नेश, अंकुश, वनिता, ज्योती आम्ही आता इथून प्रवास सुरू करत आहोत. सोसायटीच्या पार्किंगमध्ये आम्ही आहोत. आमच्या छोटू गाडी चालवण्याच्या ह्याने पुढे पुढे पळत आहे आणि इथून आम्ही आता सुरू करू आमचा प्रवास. बघूया आता. सध्या तरी आम्ही ठरवलं आहे की खडकवास धरण त्या रोडला आपण जायचं, कुठेतरी तिकडे फिरून येऊया. चला बघूया आपण. आणि आम्ही इथं आमचा प्रवास सुरू केलेला आहे. तर आम्ही आता खडकवाच्या दिशेने जात आहे आणि तिथून पुढे आम्ही जेवढं लांब जाता येईल तेवढं फिरून येऊ. थोडंसं निसर्गरम्य वातावरण आहे तर त्या हिशोबाने आम्ही चाललेलो आहोत. तर जाता जाता ही आमची व्लॉगिंग चालू आहे आणि हा आमचा टू व्हीलरचा प्रवास आहे. तिथून पुढे आम्हाला खडकवास धरण लागेल. धरणाला बघूया कशी सिच्युएशन आहे, धरणाच्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे, तिथं अलाउड करता येईल का, तर थोडा वेळ तिथे थांबू आणि मग तिथून थोडंसं पुढे जाऊ. तर चला आपण इथून निघालेलो आहोत, बघूया. The ice behind my stone cold eyes.
I turn to ashes, but only just sometimes. Inhale your smoke, but you still act surprised. It's not my fault when we end up capsized. You call me crazy now, but you don't understand. I'm calling out to you, can you hear a thing? Cause you lit the match, that ignites the flame. I'm the TNT, but you're the spark to blame. And it's fire, burning holes inside my brain. Feel the fire, heat that melts us down again. Now it's pouring through my veins, but I said you're the spark to blame. And it's fire, burning holes inside my brain. You got me in a riptide. You call me crazy now, but you don't understand. I'm calling out to you, can you hear a thing? Cause you lit the match, that ignites the flame. I'm the TNT, but you're the spark to blame. And it's fire, burning holes inside my brain. Feel the fire, that melts us down again. Now it's pouring through my veins, but I said you're the spark to blame. And it's fire, burning holes inside my brain. Like a decade, just please come and save me. And it's fire, burning holes inside my brain. Feel the fire, keep the melts us down again. Now it's pouring through my veins. I said you're the spark to blame. And it's fire, burning holes inside my brain. आता आम्ही सर्वजण खडकवाच्या मागच्या साईडला जात आहेत. तिथं आम्ही चेक करणार आहोत की पाणी सोडलं आहे, किती पाणी आहे किती नाही, कारण काल त्याला खूप पाणी सोडलं होतं, सर्वांनी आनंद घेतला. तर आम्ही आत्ता आलो तर अरे बाप रे बाप, बघतो तर काय नेमकं आपलं नशीब फुटकं, पाणीच नाही राहत. आम्ही जे बघायला आलो आणि जेव्हा घडतं उलटंच आयला, आमच्याच नशीबी असं काय समजत नाही राहू. तरी असू दे, आपण एन्जॉयमेंट म्हणून बघायला आलो आहे. तरी खडकवाचं पाणी बघायला एक दृश्य म्हणून आपण आलो पाठीमागे, पण छान वाटलं. आता आम्ही परत जात आहोत, बॅक करतोय आणि परत जाऊन आता आम्ही आमच्या परतीच्या मार्गाला सुरुवात करतोय.
आताच आम्ही खडकवाच्या पुढच्या साईडला आलेलो आहेत आणि तिथं आम्ही बसून सर्वजण मस्तपैकी गरमागरम भजीचा असा आनंद घेत आहे. तर मी आता भजी खाल्ले तर पहिलीच मी उचललेली आहे, दादा पोराला सांभाळतो आहे. मी चटणीची टेस्ट बघतो आहे की कशी लागते काय लागते खायला. तर ही मला तिखट जास्त आवडत नाही आहे. तसंच आमचा पुतण्यामध्ये आला, त्याला सेम बुडाला, ते बाप्पाने बाहेर काढला आणि त्याची आई त्याला भजी देते, पण त्याची काही इच्छा नाहीच आहे भजी खायची, तर आम्हीच खात आहोत. तर हा आहे खडकवाचा पुढचा भाग. पाणी पूर्ण गडूळ असल्याकारणाने ते गोल्डन कलरचं दिसत आहे. परवाच मी आश्चर्यचकित झालो, नेमकं पांढऱ्या पाण्याचं गोल्डन कसं काय झालं बघतो तर काय. दादानी पण आता भजी होता मारलाय, वहिनीत पाण्याला बघतायत नेमकं पाणी आता शुद्ध कसं होणार काय होणार त्याचा विचार करत आहे वहिनी. आणि आता सर्व व्यवस्थितपणे पार करून आता आम्ही पुढच्या साईडला जाणार आहोत. आणि खडकवासच्या इथली संपूर्ण मस्ती संपल्यानंतर मी आता पुढे निघालो आहे. तर इथून पुढे सिंहगडचा रोड आहे, पूर्ण सिंहगडच्या पायथ्याशी जाण्याचा आमचा प्लॅन आहे. तर बघूया आम्ही सिंहगड पायथा किंवा तिथून पुढे कुठं जायचं ह्याचा पूर्णपणे आम्ही अजून विचार केलेला नाही आहे, पण आम्ही पुढच्या मार्गाला निघालेलो आहोत. तर बघूया आता पुढे कसं करायचं. चला तर बघूया पुढचा प्रवास. आणि आम्ही आता इथे एका ठिकाणी थांबलेलो आहोत. आम्ही खानापूर क्रॉस केलं आहे. खानापूर आणि पानशेतच्या मध्ये असे छोटासा स्पेस आम्हाला भेटला, तिथं आम्ही थांबलो आहे. आणि आम्ही असा विचार केला की आता इथे थोडंसं फोटो सेशन करूया. थोडासा हिरवगार असा माळ आहे, पूर्ण ओपन जागा आहे, तर इथं थोडंसं आपण वेळ घालूया. जास्त पुढे जाण्यात पण काही अर्थ नाही आहे, कारण की पावसाचा जोरपणा खूप आहे. तर मी अंकुश आम्ही दोघंजण मिळून इथं सुरुवात केलेली आहे आणि आम्ही आता इथं बाहेर आलेलो आहोत. इथं आम्ही थोडंसं फोटो सेशन करू, थोडंसं बघा इथं आमची परिवार कसा आहे. आम्ही चौघजण इथं आहे. विघ्नेश काय गाडीवरती प्रवास करून झोपला, पण ठीक आहे. आता बघा इथून पुढे आम्ही इथे थोडंफार एन्जॉयमेंट करू आता. आणि हे आमच्या छोटूला प्रत्येक ट्रिपमध्ये एकदा करावं लागतं. आम्ही ते शूट करत नाही, पण प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडंफार ते येऊन जातं. आणि तेवढं पाहिजेच, नेचर कॉल आहे तेवढा घेतला पाहिजे, लहान मुलांचा कॉल आहे. ठीक आहे बघा. चलो तर इथे थोडंफार एन्जॉय करूया आणि इथून पुढचा काही प्रवास किंवा पुढच्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते थोडं थोडं आपण कॅप्चर करणारच आहे. तर इथून पुढे आपण बघूया. Sicker than you know.
आणि इथे आमचा फोटो सेशनचा प्रोग्राम संपलेला आहे आणि आम्ही आता इथून मागे निघत आहोत. बऱ्यापैकी फोटो काढले, व्हिडिओज केल्या, त्यानंतर थोडंफार इथं टाईम स्पेंड केला आणि आता आम्ही परत निघालो आहे. तर चला परत चाललो आहे. अंकुश शेठ आमचे पुढे आहेत, व्हिडिओमध्येच आमच्या पूर्ण मेमरीज कॅप्चर करत आहेत. मागून आम्ही चाललेलो आहे आणि पुढे जाता जाता आता आम्ही परत खानापूर, त्याच्यानंतर सिंहगड पायता आणि थोडंफार वाटेमध्ये काहीतरी नाश्ता करून आम्ही आपलं परत जाऊ. आणि इथं आमचं पूर्ण संडेचे पिकनिक पूर्णपणे संपून जाईल आणि आम्ही परतीच्या मार्गावरती चाललेलो आहोत. चला 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 चला. इथे आम्ही मोर्या मिसळचा आस्वाद घेण्यासाठी आता थांबलेलो आहोत. तर इथं आम्ही आता मस्त पोटभर मिसळ खाणार. इथं अनलिमिटेड मिसळ आहे, 80 रुपयाला अनलिमिटेड आहे आणि 110 रुपयाला त्यांची मोर्याची स्पेशल आहे विथ दही आणि त्यांचं पूर्ण जसं की गुलाबजामुन, त्यानंतर बऱ्याच काही भाज्या आहेत. तर इथं मिसळ बघूया, थोडी मिसळ खायची इथं अनलिमिटेड मिसळ असे मी खाऊन आणि मग आम्ही इथं आमच्या घरी जाऊ. तर बघा, तुम्ही बघू शकता मोर्या मिसळ सिंहगड रोडला आहे, सिंहगड पायथ्याच्या थोडंसं मागच्या साईडला आहे. खूप चांगल्या पद्धतीचं हॉटेल आहे, खूप गर्दी असते. रविवार म्हटल्यावरती पूर्णपणे गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये आम्ही मिसळ खाऊन आणि आम्ही आमचं निघू. तर इथं बघू शकता तुम्ही आता विघ्नेश आमच्या टेबलावरती बसलेला आहे आणि तो काही ऐकत नाही आहे. त्याला काही गोष्टी पाहिजे आहे त्याला आणि त्याला आम्ही शेवटी दिलेला आहे ताक आणि आता ते हे ताक तो थोडं पिणार आहे जे आम्हाला मिसळसोबत भेटतं. त्याची तुम्ही 110 ची अनलिमिटेड मिसळ घेता, त्याच्यामध्ये ताक आणि भरपूर काही त्याच्यामध्ये पदार्थ आहेत. तर इथं मिसळ खाऊन आणि आम्ही परत निघूया. चला I keep you in my heart, and my heart is where you are. I still think of you, I want you coming back. I remember when we were staring at a photo. Don't forget the way you look me in the eyes. And I keep you in my heart, and my heart is where you are. I still think of you, I want you coming back. Call me when you want, baby, I can take.
आणि हा पूर्ण दिवसाचा प्रवास संपून आता आम्ही फायनली खडकवास धरणाच्या मागे आलेलो आहोत आणि आता आम्ही डायरी गावातून नरे गावाने आमच्या घरी येणार आहे. तर आमचा शेवटचा व्हिडिओ आहे. विघ्नेशला आता ब्लॉगिंग करायची आवड झालेला आहे तर त्याने मोबाईल घेतलेला आहे आणि तो त्याच्या पहिने शूट करत आहे अँड इज ट्राईंग टू एन्जॉय हिज सेल्फ टू डूइंग दॅट ऍक्टिव्हिटीज. चलो ठीक आहे. सो फायनली डन गॅव डन होल पद हो चालू केलं मी.